ए हाय, वेलकम बॅक. हाय फ्रेंड्स. कसे आहात सर्वजण? 2-3 दिवस झालं लव स्टोरीचा पार्ट टाकायला वेळ भेटला नाही, तर जाऊ द्या, आज सुरू करूया. आज आहे वेळ आपल्याकडे. पंढरपूरहून रिटर्न गावी यायचं होतं. नंतर आम्ही तिसऱ्या दिवशी तिथून निघण्याचा प्रयत्न केला, कारण की यायचंच होतं आम्हाला. आता जायचं तर होतं, पण आता हिला सोडावा का मी जावा हे कळलं नाही अगोदर. आणि त्यावेळेला कसं, मी मला घेण्यासाठी माझा भैया ते कोणच आले नव्हते, तर ह्यांना म्हणलं तुम्हाला तिकडं जायचं आहे तर मला तर आमच्या घरी सोडा, नाही तर चला म्हणलं आमच्या गावाला. तर मग मला असं बोलता येत नव्हते ह्यांना चला म्हणून. तर मी मम्मीला सांगितलं, तर मम्मी ती म्हणली ह्याला जायचं असेल म्हणली ह्यांच्या गावाकडं, तर मग ये म्हणली त्याच्यासोबत. मी म्हणलं बरं आहे, ठीक आहे. मला पण तेवढंच पाहिजे होतं ना. हिची आई म्हणजे मी, मला डायरेक्ट नाही बोलले कुणी की बाबा तू पण गावाकडे जाणार आहे, मग येता येता हिला पण घेऊन ये, असं मला कुणीच काही म्हणलं नव्हतं. तरी पण कारण की हिला घ्यायला कुणी आलं नव्हतं, हिचे दाजी वगैरे तिथं नव्हते, ते होते बीडमध्ये लग्नासाठी आलेले, ते काही रिटर्न आले नव्हते, म्हणून मला हिला घेऊन जायचं होतं. तर ठीक आहे म्हटलं, तरी मी असं म्हणजे असं मला डायरेक्ट बोलता येत नव्हतं की बाबा मीच घेऊन येतो तुमच्या इथं. तरी पण म्हटलं मी हिच्या आईला बोललो की बाबा मी म्हटलं हिला बसने बसून देतो, येऊन जाईल म्हटलं ती घरी. पण मला पण वाटत होतं बाबा हिला एकटीला नको सोडायला, आपण पण जावं, आपल्याला पण त्याच रूटनं जायचं आहे. थोडं म्हटलं असं जायचं तर आपण असं जाऊया, म्हणजे थोडंफार लांब पडलं असतं मला हिच्या गावाकडं जायचं म्हटलं असं, थोडं लांब पडत होतं. तरी पण चला जाऊ द्या म्हटलं हिच्यासोबतच जाऊया. सकाळी सकाळी बसस्टँडवर गेलो, 9 वाजता दादा सोडायला आला होता. आम्ही दोघं तिथं बसस्टँडवर गेल्यानंतर खूप वेळ वेट केल्यानंतर बस आली. फर्स्ट बस पकडली आम्ही, कुठली होती, हां फर्स्ट बस पकडली आम्ही बार्शीची. बार्शीपर्यंत बसमध्ये आम्ही ट्रॅव्हल करत होतो. त्यानंतर बसमध्ये बसलो, बस स्टार्ट झाली आणि आमच्या तिथून लाईफ म्हणजे प्रेम कहाणीची सुरुवात झाली वेगळीच. कारण कसं असं, लग्न अगोदर एक मुलगा आणि एक मुलगी बसनं फिरताय, खूप वेगळं फील होतं त्यावेळेस. आम्ही बसमध्ये बसल्यावर बसमधले प्रवासी आमच्याकडंच बघायला लागले, त्यांना असं वेगळंच वाटायला लागलं. त्यांना वाटायला लागलं हे मुलगा मुलगी दोघंच जण कुठं चाललेत. आता थोडंसं वेगळं वाटतं, आमच्याकडं माझ्याकडं माझी बॅग वगैरे होती होतं, तर त्यांना थोडंसं वेगळं वाटायला लागलं. ते ह्यांना विचारायला लागले, आणि तिथं 1 शेजारची म्हातारी होती, तिचं पूर्ण आम्ही जोपर्यंत जाऊच तर तिचं आमच्याकडंच लक्ष. बसमध्ये असं विचार करा, आली ही का बघते आपल्याकडं, का बघते. तिला थोडंसं वेगळं वाटत असेल, तिला वाटत असं हे मुलगा मुलगी पळून बिळून चाललेत का काय, असं काहीतरी वेगळंच वाटत होतं का काय तिला. कारण की आता दिसताना आम्ही लहान, म्हणजे आता मुलगा मुलगी आणि आमचं वय पण त्यावेळेस लहान होतं, थोडंफार वेगळं दिसायचं, त्यामुळे लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. ती म्हातारी शेवटपर्यंत कोण होती ती आजी आम्हाला माहीत नाही, पण आमच्याकडे बघत होती. आम्ही बारशीपर्यंत सफर केला, ती आमच्याकडेच बघायची. खूप वेळ बघितलं आम्ही तिच्याकडे, तिला बोलायचा आम्ही प्रयत्न केला का बघते असं तसं, पण आमची काही हिंमत झाली नाही. चला जाऊ द्या म्हटलं, बघते बघू द्या आपलं काय जातं आहे म्हटलं. आता जे आहे ते आम्हाला माहिती आहे, त्यांना थोडीच माहीत होतं बाबा कुठं चाललेत काय चाललेत. चला ठीक आहे म्हटलं. नंतर थोडंफार बारशीच्या जवळ 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 आल्यानंतर तिथं उतरायचं होतं. उतरायच्या स्टेपला ती म्हातारी, तिनं अशा वेगळ्या नजरेनं बघितलं, आम्ही उतरण्याची घाई केली थोडीफार. म्हटलं चला आता इथून लगेच दुसरी बस पकडून आपल्याला जाता येईल. बॅग घेतली आम्ही, बॅग घेऊन बाहेर पडायच्या वेळेस ती म्हातारी इतक्या रागानं बघू लागली, असं विचित्र म्हणजे वेगळंच, असं सांगू शकत नाही कसं बघत होती आमच्याकडं. तिने डायरेक्टच विचारलं, बाळा तू कुठून आलाय? आईला म्हटलं, इथपर्यंत दिवसात एक शब्द बोलली नाही, नुसते आपल्याकडे ती आजी बघत होती, डायरेक्ट आता असं का विचारते आपल्याला. मग त्या आजीला थोडंफार बोललो, म्हटलं आजी आम्ही म्हटलं ह्याच्यात म्हटलं उस्मानाबादच्यात, आम्हाला उस्मानाबादला जायचं आहे, तर पंढरपूरमध्ये मावशीकडे होतं तर आम्ही चाललो आहे म्हटलं. तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता थोडीफार वयस्कर असल्यामुळे आपल्याला काही बोलता येत नव्हतं, आणि ती पण खूप म्हणजे वयस्कर होती, एकदम म्हणजे चलता पण जास्त येत नव्हतं त्यांना. आम्ही शेवटी त्यांना बसमधून खाली उतरवलं होतं. खाली उतरल्यानंतर मग विचार केला, बाबा आता बार्शीपासून हिचं गाव थोडं जवळ होतं, म्हटलं बघूया आता कोण घ्यायला येतं आहे घ्यायला. तिच्या भावाला फोन केला, तिचा दादा पण बोलला की बाबा कामात आहे मी, माझं येणं होत नाही तूच घेऊन ये. भैया ते म्हणले माझं काही येणं होत नाही, मग तूच सोड म्हणले तिला आणून, तू राहा बी म्हणले इथं. तर मग आता भैया ते सगळेजण म्हणल्या म्हण यांना म्हणलं चला ना, मग काय नाही होईल म्हणलं, एक दिवस मुक्काम का पडा ना तुमचा म्हणलं तिथं. तुमची मम्मी ते काय नाहीत म्हणायचे, आई ते तर म्हणले तुम्हाला चला म्हणून. तर मग ह्यांनी मला मग आमच्या गावाला सोडवायला आले भूमला,
मग तिथपर्यंत मला ह्यांनी मी ह्यांना म्हणलं आता शेवटी विचारण्याची घाई होती म्हणजे ह्यांना वाटलं मम्मीचा फोन मम्मीचा फोन येत होता पप्पाचा फोन येत होता पण तरी पण म्हटलं तर जाऊ दे म्हटलं या गावावरून आपण सोडायला जाऊया. तिथून डायरेक्ट हिच्या गावची बस घेतली नंतर खूप गप्पा मारत मारत आम्ही हिच्या गावापर्यंत आलो. कमीत कमी आम्हाला 2-3 तास लागले यायला पण जाऊ दे तो सफर आमचा खूप वेगळा होता कारण की आम्ही असं ट्रॅव्हल कुठंच केलं नाही की बाबा माऊ आणि मी आम्ही दोघेच जण असं कुठंच नाही ट्रॅव्हल झाला आमचा लग्नाच्या अगोदर तो फर्स्ट टाईम होता. नंतर घरी आल्यानंतर मग मला जाण्याची तिथून घाई करू लागलो मी लगेच जायचं होतं मला थांबायचं नव्हतं तिथे कारण की असं खूप वेगळं वाटतं ह्यांच्या घरी थांबायला खूप वेगळं वाटत होतं मला. तरी पण त्यांनी त्याच्या भावाने त्यांनी इतका फोर्स केला नाही राहा आजच्या दिवस राहा आजच्या दिवस राहा. म्हणजे ह्यांचं म्हणणं कसं ह्याच्या आधी ह्यांनी भेटायला आलते त्या टायमाला बी असं लग्न जमल्यावर त्याच्या आधी जास्त यायला बरोबर वाटत नाही पण मे बी ह्यांना फोर्स केलता या म्हणून आणि ह्या टायमाला बी सोडवायला आले तर ह्यांना म्हणलं राहा राहा असं म्हणले त्यामुळं बी ह्यांनी राहिले पण ह्यांना बरोबर वाटत नव्हतं त्या टायमाला ते म्हणले मला बरोबर वाटत नाही सारखं राहायला सारखं कारण बड्डे टायमाला 2-3 दिवस थांबलो होतो कारण कसं असतं गल्लीमधले बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो वेगळं वाटतं. तरी पण चला म्हटलं राहू द्या बघूया म्हटलं जायचं तर आहेच मला जाण्याची घाई करू लागलं पण मला कोणी जाऊ दिलं नाही सगळ्यांना फोर्स केला थांब आजच्या दिवस थांब आजच्या दिवस. त्यांच्या खातीर मी एक रात्र तिथे थांबलो ती रात्र कशी गेली काय गेली काही कळलंच नाही खूप एन्जॉयमध्ये झालं कारण गप्पा गोष्टी खूप आम्ही एकमेकांना खूप टाईम दिला होता खूप हॅप्पी होतो आम्ही त्यावेळेस त्यामुळं असं कळलं नाही की टाईम कसा गेला काय गेलं हे काहीच कळलं नाही. मग दुसऱ्या दिवशी तिथनं उठलं की मी जायची घाई केली मला जायचं आहे म्हटलं. त्या अगोदर एक सांगतो तुम्हाला ज्या दिवशी मी तिथून निघालो ना त्याच्यानंतर काही दिवसात आमच्या लग्नाची तारीख निघाली ते तुमच्यापर्यंत आम्ही आवर्जूनच पोहोचू. त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि होईल तेवढं आमच्या व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नेमकं तुम्हाला काय वाटतं आमच्याबद्दल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. लवकरात लवकर आमची तारीख कधी फिक्स झाली हे तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही. बाय.